नमस्कार मित्र मैत्रिणो, कासारे किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घरगुती पद्धतीचे कांदे बटाटे पोहे। कुठे डब्यात कांदे पोहे तर कुठे बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहे। संपूर्ण महाराष्ट्राचा नाश्ता म्हणजे कांदे पोहे। हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि तेच आपण आज बनवणार आहोत। यासाठी पोहे घेतले आहेत अर्धा किलो, एक वाटी तेल, पाव चमचा जीरं, पाव चमचा हळद, एक चमचा मोहरी, सात ते आठ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची, फोडणीसाठी कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ, एक बारीक चिरलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाणे, कोथिंबीरी आणि अर्धा चमचा हिंग। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे कढई तापत ठेवली आहे, त्यावर मी आता पोहे धुवून घेतले होते आणि ते आता सुकवणी झाले आहेत। चला तर मग आपण कांदे बटाटे पोहे बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचंय, कढई जरा तेल तापून घ्यायचंय, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत हे भाजून घ्या जरा तेलामध्ये। इथे आपले शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत, ते आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया। चला आता फोडणीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण मोहरी घालूया एक चमचा। मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालणार आहोत। जिरं घातल्याच्या नंतर आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत। कढीपत्ता घातल्याच्या नंतर आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हे चांगलं परतून घ्यायचंय। चला आता मग आपण त्यात कांदा घालूया। एक चिरलेला कांदा आहे, तो थोडा परतून घेऊया। त्यात थोडंसं आपण जरा वरतून चवीप्रमाणे जरासं स्टार्टिंगला मीठ टाकूया, थोडंसं म्हणजे कांदा लवकर शिजेल। आता जरा परतून घेऊया हे। अर्धा चमच इथे फक्त हिंग टाकायचा, हिंगाने जरा वेगळी टेस्ट येते आणि ते पोटालाही चांगलं असतं। जरा परतून घेऊया। एक चमचा इथे आपण हळद टाकणार आहोत। आता आपण जरा हे मिक्स करून घेऊया हळद। आता आपण पोहे घालून घेऊया, जरा हाताने मऊ करून घेऊया। तुम्ही बघताय की आपल्या पोह्याला चांगला कलर आलेला आहे आणि ते मिक्सही झाले करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात तळलेले बटाटे घालायचे। हे मी आधी तळून घेतले होते बटाटे, कारण की का पोहे खाताना आपल्याला बटाट्याची क्रंच येतो। आता आपण तळलेले शेंगदाणे घालूया। थोडस मीठ टाकूया, कारण की आधी आपण मीठ घातलं होतं। आणि थोडीशी कोथिंबीरी। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता पोह्यांवर आपण लिंबू रस घालून घेऊया, जेणेकरून आंबट आणि वेगळी चव येईल।
अशा प्रकारे आपले कांदे बटाटे पोहे तयार झाले आहेत। आता ते आपण सर्विंग मध्ये काढायला घेऊया। तुम्ही बघत आहात आपले कांदे बटाटे पोहे तयार झालेले आहेत, मस्त दिसत। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। हाँ, पण सबस्क्राइब करायच्या बाजूला एक बेल बटन आहे, ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू।